हेलो स्टूडेंट, इन साइंस स्टैंडर्ड 7 साउंड द प्रोडक्शन ऑफ द साउंड. इन दिस टॉपिक हियर वी लर्न अबाउट द ऑसिलेशन एंड द फ्रीक्वेंसी. फ्रीक्वेंसी ज्याला आपण वारंवारता असं म्हणत असतो, एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा घडणे, त्या ऑसिलेशन्स दाखवताना आपल्याला द टाइम रिक्वायर्ड बाय अन ऑसिलेटर टू कम्प्लीट वन ऑसिलेशन इज कॉल्ड एज अ टाइम पीरियड ऑफ द ऑसिलेटर. त्याचा एक कालावधी असतो. द टाइम रिक्वायर्ड बाय अन ऑसिलेटर, एखाद्या दोलनाविषयी जो दोलन काल असतो तो त्याचा दोलन काल आपण म्हणतो ना, टाइम पिरियड ऑफ द ऑसिलेटर, जो दोलकाचा जाऊन येऊन पुन्हा त्या एका पोझिशनला थांबणे, ही जी क्रिया असते ह्या क्रियेला त्याचं दोलन काल असं म्हणतात. द ऑसिलेटर ट्रान्सफर्स द डिस्टन्स फ्रॉम द एक्स्ट्रीम पोझिशन बी टू द सेंट्रल पोझिशन ए फ्रॉम देअर पोझिशन सी, देन बॅक अगेन ए अँड फ्रॉम ए टू बी. द टाइम रिक्वायर्ड बाय द ऑसिलेटर टू द ट्रान्सफर्स दिस डिस्टन्स बी ए सी ए बी is the time period of the oscillation. It is denoted by the T. ते कसं दर्शवतात? T या अक्षराने दर्शवतात. The number of oscillation completed by an oscillator in 1 second is called as a frequency of the oscillation. एका सेकंदामध्ये ते पुन्हा जाऊन त्या जागेवर येणं, ही जी क्रिया असते ह्या क्रियेला आपण काय म्हणू शकतो, की त्या ऑसिलेशनच्या दोलनकालाची वारंवारता असं म्हणतो. द टोटल मोशन बी ए सी पुन्हा ए नंतर बी इन द प्रिवियस ॲक्टिव्हिटी इज अ वन ऑसिलेशन. द फ्रिक्वेन्सी नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, किती वेळा ते दोलनकाल त्याचा काउंट करू शकतो, वन अपॉन द टाइम पिरियड ऑफ द ऑसिलेशन, त्याला किती कालावधी लागला एका सेकंदामध्ये. ते इथे म्हटलं की टाइम पिरियड तो जाऊन येण्यासाठी, द टाइम रिक्वायर्ड बाय द ऑसिलेटर टू ट्रान्सफर्स दिस डिस्टन्स, ते घडून येण्यासाठी जो लागणारा कालावधी तो आपण या सूत्राने दाखवतो, एन इक्वल टू वन अपॉन टी. टी म्हणजे ट्रान्सफर्स पिरियड, टी हा शब्द जो आहे तो ऑसिलेशनचा ट्रान्सफर्ससाठी आहे. द फ्रिक्वेन्सी इज द नंबर ऑफ ऑसिलेशन ऑकरिंग इन 1 second. द युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी इज हर्ड्स. हर्ड्स हा शब्द ऐकला असेल, एच एज या अक्षराने दर्शवतात. हर्ड्स म्हणजे एका शास्त्रज्ञाच्या नावाने हे फ्रिक्वेन्सी दिलेलं आहे, ज्यांनी याचं संशोधन केलेलं आहे. हर्ड्स म्हणजे आपण रेडिओची फ्रिक्वेन्सीसुद्धा तुम्ही ऐकलं असेल की 100 hertz मीन्स 100 oscillation इन 1 second. एका सेकंदामध्ये घडून येणारे 100 oscillation जाऊन येऊन पुन्हा आपल्याला साऊंड जो आपल्याला मिळतो, 1 hertz मीन्स देअर इज अ 1 oscillation इन 1 second. 1 hertz म्हणजे 1 oscillation ते घडून येण्यासाठी, जो त्याचा दोलनकाल असेल तो दोलनकाल घडून येण्यासाठी. मग याच्यावरूनच आपण आता किती हर्ड्सवर आपण ऐकतोय, 100 hertz आपल्याला एफ एम चॅनल्स ऐकायला मिळतात. हे ऐकायला माहिती असेल तुम्हाला की सगळे एफ एम चॅनल हे 100 साधारणपणे हर्ड्स मीन्स त्याचा 100 आसपास असतात. 100 जास्तीत जास्त 105 आहेत, त्याच्या पलीकडे जात नाही. मग ते मिडियम वेव होतात, ते रेडिओचे फ्रिक्वेन्सी वेगळ्या होतात. हर्ड्स म्हणजे त्या आवाजाची जी वारंवारता आहे, ती वारंवारता प्रति सेकंद मोजली जात असते की किती दोलन त्याचा काल घडतं. आपण या आकृतीच्या रेफरन्सने बोलत होतो, सी पासून ए बी पुन्हा सी ए बी असा जो घडत होता, किंवा सीपर्यंत येण्यासाठी तो जाऊन येऊन सी पुन्हा सी जाऊन येत होता, की आपण बी ए सी पुन्हा ए बी इथे पुन्हा पुरवत आला, हे घडून येण्यासाठी त्याला लागणारा जो किती सेकंदामध्ये घडतं. कारण बघा, इथे आपण आता फ्रिक्वेन्सी हा टॉपिक समजून घेतला. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, की त्याला लागणारा कालावधीचा ट्रान्सफर्शन, की किती सेकंदामध्ये ते घडून येतं. म्हणूनच तिथे मी तुम्हाला वजनाचा अर्थ सांगितला. आणि हर्ड्स हे फ्रिक्वेन्सीचं युनिट आहे. कशात मोजतात? जसं लांबी सेंटीमीटरमध्ये किलोमीटरमध्ये मोजतात, तसं फ्रिक्वेन्सी हर्ड्समध्ये मोजतात. एच एच आपण हा व्हायब्रेशनचा प्रयोग करू शकतो. जसं पट्टी ते हळूवार वाढवत वाढवत नेल्यास त्याचा आवाजसुद्धा बदलत जातो. एका टेबलावर आपण पट्टी जर दाबली असता,
तर तो आपल्याला त्याचा आवाजामध्ये कसा फरक पडतो ते आपण पाहू शकतो. बघा इथे आपल्याला याच्यात आवाजामध्ये फरक पडतो. यात जशी लांब पट्टी होते तसतसं ते व्हायब्रेशनचा आवाज मध्ये सुद्धा फरक आपल्याला दिसून येतो. जर छोटा भाग असेल तेव्हा आपल्याला तिथे व्हायब्रेशन एवढं होत नाही. लेंथ ऑफ द फ्री पार्ट ऑफ द रूलर लिटल बाय लिटल जेव्हा आपण त्याला वाढवत जातो तेव्हा त्याच्यातल्या फ्रिक्वेन्सी आणि पिचमध्ये पिच ऑफ द साऊंड आवाजाच्या जी तीव्रता आहे त्याच्यामध्ये आपल्याला बदल हा दिसून येतो. तो आपण पाहिला प्रयोगाने. आता या अशाच छोट्या छोट्या प्रयोगातून आपल्याला ऑसिलेशनच्या बाबतीतला आपण जाणून घेऊया. जर इथे हा जो धागा आहे हा धागा लांबवला छोटा केला किंवा मोठा केला, जसं आता पट्टीचा भाग पाहिला आपण, पट्टी लांबवली तर काय होतं, पट्टी लांबवली तर काय होतं, पट्टी जसजसं पुढे पुढे जाते तसतसं आवाजाच्या पिचमध्ये आणि त्याच्या फ्रिक्वेन्सीमध्ये फरक पडतो, व्हायब्रेशनमध्ये फरक पडतो, ऑसिलेशनमध्ये फरक पडतो. तर हा धागा वाढला तर काय होईल, कमी झाला तर काय होईल. दुसऱ्या याने आपण तो पेंडुलम बांधायचा, त्याला साधारण एक स्टॉपवॉच आपण लावून किती सेकंदामध्ये तो 20 ऑसिलेशन करतं, 20 वेळा तो झाला पाहिजे. आणि हा प्रयोग 4-5 वेळा रिपीट करा. डिक्रीजिंग द लेंथ ऑफ द पेंडुलम बाय 10 सेंटीमीटर एव्हरी टाईम. प्रत्येक वेळेस ते 10-10 सेंटीमीटरने त्याची काय करायची, लांबी कमी 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 किंवा वाढत वाढत जायची. तर आपल्याला जर लांब घेतलं सुरुवातीला तर ती कमी कमी करत जायची, आणि जर कमी घेतली तर वाढवत वाढत जायची. मग त्याच्यामध्ये त्यानुसार प्रति 20 ऑसिलेशनमध्ये म्हणजे एका सेकंदानुसार त्याला 20 ऑसिलेशन घडू द्यायचं. 20 वेळा घडल्यानंतर आपण त्याचं काउंटिंग करू की इतके सेकंद लागतात. मग प्रत्येक वेळी वाढवल्यानंतर काय फरक पडत गेला तर आपण त्याचंही ऑब्झर्वेशन करू शकतो. आणि मग त्याचा T=T/20 भागू शकतो, त्याला किती लागला कालावधी, एका सेकंदामध्ये इतके वेळा झालं, 20 ऑसिलेशन होण्यासाठी इतके सेकंद लागले, 20 ऑसिलेशन होण्यासाठी इतके सेकंद लागले, त्याला 20 भागलं तर तुम्हाला हर्ट्ज मिळेल की किती नंबर ऑफ द हर्ट्ज फ्रिक्वेन्सी त्याची दिसून येते. त्यानंतर या दुसऱ्यामध्ये पण आपल्याला तसाच प्रयोग करता येऊ शकतं. तर पेंड्युलमची लेंथ जी आहे ती आपण कॉन्स्टंट ठेवली आणि मात्र त्याचे ॲम्प्लिट्यूड जे आहे ती आपण छोट्या छोट्या स्वरूपामध्ये आपण पाहिली. तर हळूवार त्याला दोलन करू देण्यासाठी ॲम्प्लिट्यूड म्हणजे त्याच्यातली तीव्रता जी आहे ती कमी कमी, जास्त मोठी, पुन्हा मोठी, जास्त मोठी, असं करून आपण ती त्याचे काउंटिंग करायचे 20-20 सेकंदाचे 20-20 ऑसिलेशनचे एका सेकंद म्हणजे किती सेकंदात होतात ते आपण इथे लिहायचं. तसाच तो टाईम पिरियड ऑफ ऑसिलेशन लिहायचा की एकूण किती झाला आणि मग त्याचं नंबर ऑफ हर्ट्स आपण इथे काढू शकतो. हे त्या याच्यात दिलेलं आहे. द टाईम पिरियड ऑफ द ऑसिलेशन डिपेंड्स ऑन द लेंथ ऑफ द पेंडुलम. द टाईम पिरियड ऑफ द ऑसिलेशन इन्क्रीजेस इफ द लेंथ ऑफ द पेंडुलम इन्क्रीज. हा इथे त्यांनी इन्फरन्स दिले किंवा त्याचं अनुमान दिलेलं आहे की एका कालावधीमध्ये आपल्याला कशा पद्धतीने जसजसं त्याचा कालावधी वाढत जाईल तर तसंतसं लांबीवरसुद्धा ते अवलंबून आहे. द टाईम पिरियड ऑफ द ऑसिलेशन इन्क्रीजेस इफ द लेंथ ऑफ द पेंडुलम इज इन्क्रीजेस. जर लांबी वाढवली तर त्याचा टायमिंग कालावधीसुद्धा वाढणार. द फ्रिक्वेन्सी रिमेन्स द सेम इवन इफ द ॲम्प्लिट्यूड डिक्रीजेस ऑर इन्क्रीजेस. फ्रिक्वेन्सीमध्ये काही बदल आपल्याला घडून येत नाही जेव्हा त्याच्यामध्ये ती फ्रिक्वेन्सी त्याला ॲम्प्लिट्यूड जे आहे म्हणजे त्याला जलद गतीने करा, हळूवार करा, त्याच्यावर काहीही त्याचा परिणाम आपल्याला दिसून येत नाही. या छोट्याशा प्रयोगातून आपण त्याचा पिच म्हणजे काय, आवाजाची तीव्रता जी आहे, चढ उतार जो आहे तो पाहू शकतो. तुम्ही असं कधी पाहिलं असेल गिटार किंवा त्याला तार जी असते ती अशी अडकवलेली असते आणि त्याला छेडली असता ती आपल्याला त्याचं व्हायब्रेशन आपल्याला दिसून येतं. तो जसं दूर दूर जावत असतं तसं वेगळा आवाज येतो, जवळ जावं वेगळा येतो. जोरात आपण त्याला व्हायब्रेट केलं तर त्याच्या फ्रिक्वेन्सीवर फरक येत असतो. फ्रिक्वेन्सी इज ऑल्सो सीन टू डिक्रीज. असा जो डिफरन्स जनरेट होत असतो याच्या टेन्शनमुळे, जितका आपण ताण देऊ त्याला वुडन बोर्डला आणि इथे जेवढा आपण आणखी वस्तू टाकत जाऊ, वुडन ब्लॉक वाढवत जाऊ, तसतसं त्याच्यामध्ये आवाजामध्ये तुम्हाला फरक आपल्याला दिसून येतो. हे पीच साऊंडचं एक वैशिष्ट्य आहे. साऊंडची तीव्रता आपल्याला समजून घ्यायची की लाऊडनेस अँड सॉफ्टनेस ऑफ द साऊंड इज इंडिकेटेड बाय द टू टर्म्स, नेमली इंटेन्सिटी ऑफ द साऊंड अँड द साऊंड लेवल. या दोन शब्दांनी तो इंडिकेट केला जात असतो. इंटेन्सिटी ऑफ द साऊंड म्हणजे तीव्रता आणि ध्वनीची पातळी. साऊंड लेवल इज द इंटेन्सिटी ऑफ द साऊंड ॲज परस्यू बाय अवर इयर्स. आपली जी ध्वनीची पातळी, इंटेन्सिटी जेवढी आहे, ध्वनीची तीव्रता आणि
त्याची जी लेवल असते ही आपले कान जेवढं ऐकू शकतात तेवढंच ते बेअर करू शकतात, अन्यथा जास्त आवाज किंवा अत्यंत कमी आवाज हे दोन्ही आवाज हे आपल्याला कान जो आहे तो ग्रहण करू शकणार नाही. द इंटेन्सिटी ऑफ द साऊंड इज अ प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द ॲम्प्लिट्यूड ऑफ द व्हायब्रेशन. फॉर एक्झाम्पल इफ द ॲम्प्लिट्यूड इज डबल द इंटेन्सिटी ऑफ द साऊंड बिकम्स 4 टाइम ॲज मच. पातळी मोजण्यासाठी आपल्याला एक नवीन एकक ऐकायला मिळेल, डेसिबल. डेसिबल हे साऊंड लेवल पातळी मोजण्यासाठी केलं जात असतात. तुम्ही कधीकधी ऐकलं असेल की डीजेचं लेवल जी आहे इतकीच असावी, कारण ती तुमच्या कानावर ती जी पातळी तुमची इंटेन्सिटी आहे ती ती पेलवू शकली पाहिजे. अलेक्झांडर ग्रॅहम बेल त्यांच्या स्मरणार्थ डेसिबल हा शब्द वापरण्यात आलेला आहे. द मॅग्निट्यूड ऑफ द साऊंड लेवल डेसिबल्स कॅन बी डिड्यूस फ्रॉम द इंटेन्सिटी ऑफ द साऊंड युझिंग द मॅथमॅटिकल फॉर्म्युला. विच इंटेन्सिटी ऑफ द साऊंड बिकम द 10 टाइम द ओरिजिनल द साऊंड लेवल इन्क्रीजेस बाय 10 डेसिबल. गणितीय पद्धतीनुसार याची मांडणी करण्यात आलेली आहे की ते नेहमी त्याची जर लेवल वाढत असेल तर ती 10 डेसिबल या प्रमाणात ती वाढवली जात असते, कमी होत असते. म्हणून ते मॅथमॅटिकल फॉर्म्युल्यामध्ये तिथून तो डिराईव्ह केलेला आहे की त्या डेसिबलला नेमकं फायनल कसं मानायचं. जसं आपण लांबीमध्ये सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर, किलोमीटर, त्याच्याहून लहान सेंटीमीटर, मीटर असे प्रमाण आहेत, तसंतला तो मिनिमम आपण तो 10 डेसिबलने तो वाढवू शकतो, कमी करू शकतो. तुम्हाला माहितीसाठी बघा इथे भरपूर गोष्टी दिलेल्या आहेत. बिगिनिंग ऑफ द ऑडिबल साऊंड 0 dB. नॉर्मल ब्रिथिंग आपण श्वास घेत होतो. मर्मरिंग फ्रॉम द 5 मीटर्स अवे. मर्मरिंग म्हणजे थोडंसं कुजबुजणे आपण म्हणू शकतो. नॉर्मल कन्वर्सेशन 60 डेसिबलपर्यंत असतं. हेवी ट्रॅफिकचा आवाज 70 डेसिबलपर्यंत असतं. ऑर्डनरी फॅक्टरीचा 80 डेसिबलपर्यंत असतं. जेट इंजिनचा आवाज 130 डेसिबल असतं. स्टार्ट ऑफ द इयर स्लिप्टिंग साऊंड आपल्याला अत्यंत किंकाळ्या म्हणतो आपण तशा स्वरूपातला तो असेल. हिअरिंग इज टेम्पररली अफेक्टेड बाय द साऊंड ऑफ द फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन द 1000 हर्ट्स अँड लेवल हायर दॅन 100 dB. दिस कॅन बी रिझल्ट इन टेम्पररी डेफनेस. वर्कर हू वर्क नियर द एरोप्लेन इंजिन्स एक्सपिरियन्स दिस. जे एरोप्लेनमध्ये काम करणारे इंजिन्सच्या जवळ असतात त्या लोकांना नेहमी कानाचे परिणाम हे दिसून येतात. ते याचमुळे की त्यांची जे डेफनेस हे येत जातं, कारण त्याने हाय लेवलचं त्या इंजिनचा आवाज ऐकून ऐकून त्यांच्या कानांमध्ये पडद्यांवर परिणाम होत जातो. आपण आता 3 गोष्टी बघूया. ऑडिबल साऊंड, इन्फ्रासोनिक साऊंड आणि अल्ट्रासोनिक साऊंड. 3 प्रकार आहेत. तर तिन्ही प्रकार म्हणजे काय थोडक्यात समजून घेऊ. 20 हर्ट्स ते 20,000 हर्ट्स या दरम्यानच्या फ्रिक्वेन्सीमधला जो आवाज असतो तोच मानव ऐकू शकतो. बाकी आता हे असं मानव शब्द वापरला, बाकी इतर प्राण्यांचे आवाज हे वेगवेगळे असतात. इन्फ्रासॉनिक प्रकार एक आहे आणि अल्ट्रासॉनिक आहे. तर या दोन्ही प्रकारांमध्ये सुद्धा आपल्याला समजून घेता येईल. दॅट द ऑसिलेटर मेक्स 3 to 4 ऑसिलेशन इन 1 सेकंड मीन्स दॅट द फ्रिक्वेन्सी ऑफ द साऊंड इज 3 to 4 हर्ट्स. ह्युमॅन कॅननॉट हिअर साऊंड ऑफ फ्रिक्वेन्सी लेस दॅन 20 हर्ट्स. तो म्हणजे 20 हर्ट्सपेक्षा कमी असलेले कंपन असलेला आवाज, वारंवार असता असलेला आवाज मानव ऐकू शकत नाही. याच प्रकारच्या आवाजाला आपण इन्फ्रासॉनिक असं म्हणतो. द साऊंड विथ अ फ्रिक्वेन्सी लेस दॅन 20 हर्ट्स आर प्रोड्यूस बाय द सम ॲनिमल्स, नेमली व्हेल्स, एलिफंट्स अँड रायनोसोर्स. गेंडा आपण म्हणतो त्याला. हे अशा प्राण्यांच्याद्वारे 20 हर्ट्सपेक्षा कमी जो आवाज आहे तो उत्पन्न केला जात असतो. राहिला आता अल्ट्रासॉनिक आवाज. अल्ट्रासॉनिक आवाज अत्यंत जास्त कंपन जिथे असतात. अल्ट्रासॉनिकचा अर्थ काय? प्रचंड कंपन संख्या जास्त असते, 20,000 हर्ट्सपेक्षाही जास्त. साऊंड विथ अ फ्रिक्वेन्सी ऑफ हायर दॅन 20,000 हर्ट्स इज कॉल्ड एज अ अल्ट्रासॉनिक साऊंड. ह्युमॅन बीइंग कॅनॉट हिअर सच साऊंड. मानव हा ऐकू शकत नाही. सम ॲनिमल्स, फॉर एक्झाम्पल अ डॉग कॅन हिअर द सच अ साऊंड. फक्त असं कुत्रा वगैरे, मांजर यांना तो ऐकू येत असतो, कारण तो अत्यंत हाय कंपन असतात त्याच्यामध्ये. द एव्हिडन्स दॅट एलिफंट कम्युनिकेट विथ इच अदर ओव्हर द डिस्टन्स
ऑफ अप टू 10 किलोमीटर हे आपल्याला इथं सिद्ध होतं की 10 किलोमीटरपर्यंत इन्फ्रासॉनिक आवाज देऊन हत्ती एकमेकांशी कम्युनिकेट करू शकतात, ऑडिएबल असतं ते त्यांना. इट इज ऑल्सो बिलीव दॅट द डॉग अँड द अदर ॲनिमल कॅन रिसीव द अल्ट्रासॉनिक साऊंड सिग्नल्स इन ॲडव्हान्स ऑफ अन इम्पेडिंग अर्थक्वेक. फाइंड आउट मोर अबाउट द फ्रॉम द इंटरनेट. कुत्रा वगैरे यांना जेव्हा अतिरिक्त कंपन होत असतात जमिनीमधून, अर्थक्वेक येणार असतो, तेव्हा त्यांना आधी समजत असतं. हत्ती 10 किलोमीटरपर्यंत एकमेकांशी बोलू शकतात, एकमेकांना समजू शकतात, आवाज देऊ शकतात. अल्ट्रासॉनिकचे फायदे आपल्याला समजून घ्यायचे आहेत पुढचा टॉपिक. तर आपल्याला हे या पद्धतीने म्हणू शकतो 20 हर्ट्स ते 20,000 हर्ट्स हा ऑडिएबल आहे. इन्फ्रासॉनिक कोणता आहे? 20,000 पेक्षा कमी. अल्ट्रासॉनिक कोणता आहे? 20,000 पेक्षा जास्त. हा आवाज जो आहे हे फक्त प्राण्यांमध्येच आपल्याला ऐकायला मिळतात, पण मानव हा या दरम्यानचा ऐकू शकतो. आता अल्ट्रासॉनिकचा वापर काय केला जातो? दागिन्यांचं जे असतात लहान लहान पार्ट ते क्लीन करण्यासाठी त्या ध्वनिलहरी आदळल्या जातात. ऑब्झर्व द इंटरनल ऑर्गन्स ऑफ द बॉडी. तुम्हाला MRI माहिती असेल, तुम्हाला तो सुद्धा एक रेझोनन्स साऊंड निर्माण करून पाहिला जात असतो आपल्या बॉडीच्या आतमध्ये नेमकं काय अवयव असतील. डिटेक्ट द ह्युट्युमर इन द ब्रेन, आपल्या ब्रेनच्या आतमध्ये असणाऱ्या गाठी. द फॉल्ट इन अ मेटल, एखाद्या मेटलच्या मोठ्या कंपनीचं वस्तू बनवली असेल त्या वस्तूच्या आतमध्ये काही डिफेक्ट आहे का ते चेक करता येऊ शकतं ध्वनिलहरी पाठवून. त्यानंतर रडार सिस्टीम असते, जिथे युद्धाच्या ठिकाणी खूप लांबवर संदेश पाठवायचा असेल तर तेव्हा रडार सिस्टीमचा वापर केला जात असतो. टू किल द सर्टन मायक्रोब्स आणि इन्सेक्ट, कीटकांना मारण्यासाठी सुद्धा घरामध्ये काही वेळेस लावलं जातं अल्ट्रासॉनिक साऊंड. सोनार नावाची एक मेथड आहे, समुद्रामध्ये जहाज आणि त्याच्या खाली जमीन किती अंतरावर आहे जे तरंगत असताना ते चेक करता येतं, त्या मेथडला सोनार मेथड असं म्हणतात. साऊंड नॅव्हिगेशन अँड रेंजिंग, टू लोकेट द सी बेड द पोझिशन ऑफ द शिप. सी बेड म्हणजे काय? तळाचं जे पात्र आणि पाण्याची पातळी ह्या दोघांतलं अंतर. ते सहज ते ध्वनी पाठवतात बटन दाबताच, काही सेकंदात तो रिटर्न येतो आणि रिटर्न आल्यानंतर त्यांना ते कळत असतं. पीच ऑफ द साऊंड, फ्रिक्वेन्सी ऑफ द साऊंड आपल्याला इथे दिसतं. द पीच ऑफ द साऊंड इज डायरेक्टली रिलेटेड टू द फ्रिक्वेन्सी ऑफ द साऊंड. फ्रॉम द ग्राफ अलॉंग साईड वी गेट द फर्दर इन्फॉर्मेशन अबाउट द फ्रिक्वेन्सी ऑफ द साऊंड अँड इन्फ्रासॉनिक, ऑडिएबल अँड अल्ट्रासॉनिक. आत्ताच आपण पाहिलं की ऑडिएबल कोणता आहे, ह्युमॅन काय काय ऐकू शकतो. इन्फ्रासॉनिक है ना, ब्लू व्हेल. त्यानंतर अल्ट्रासॉनिक बॅट, डॉल्फिन यांचे हे अल्ट्रासॉनिक आवाज असतात, ते त्याच्यात ते कम्युनिकेट करत असतात. त्यानंतर व्हायलिन, फ्लेट, ऑडिएबल हे ह्युमॅन 20 ते 20,000 दरम्यान. त्याच्याहून जास्त प्रमाणामध्ये आपल्याला बॅट म्हणजे कोणतं, ते वटवाघूळ असतात, डॉल्फिनचा आवाज हा येत असतो. ते पाण्यातून पण ते व्हायब्रेशन ते आवाज करू शकतात. इन्फ्रासॉनिकमध्ये आपल्याला देवमासांचा आवाज जो आहे तो अत्यंत सूक्ष्मरित्या ते कम्युनिकेट करू शकतात. तर हे हर्ट्समध्ये आपल्याला अशा पद्धतीने समजून घेता येईल. तर याच्यावरचे प्रश्न तुम्ही नक्की लिहा. धन्यवाद.